नमस्कार मी प्रीती डी एन ए मराठीमध्ये आपले स्वागत जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे या दोन दिवसात ताशी चाळीस किमी वेगाने वारेही वाहणार आहेत हवामान खात्याच्या या अंदाजानंतर जिल्हा प्रशासनाने नगरकरांना दक्षतेचा इशारा दिला आहे दरवर्षी एक जून नंतर केरळात बरसणारा मान्सून एकतीस मे पर्यंत केरळच्या किनारपट्टीवर बरसेल असा अंदाज हवामान खात्याने गत आठवड्यात वर्तविला आहे मात्र यंदा नेतृत्व मोसमीवारे वेळेआधी किनारपट्टीवर येतील असा अंदाज आहे नगर जिल्हा प्रशासनालाही हवामान खात्याने ईमेल पाठवून मान्सूनपूर्व पावसाचा इशारा दिला आहे सत्तावीस ते तीस मे या काळात काही ठिकाणी वादळी वारा मेघगर्जनेसह पाऊस पडेल वीज पडण्याची शक्यता आहे एकोणतीस व तीस मे अर्थात शनिवारी आणि रविवारी तर जिल्ह्यात ताशी तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहतील असा इशारा देण्यात आला आहे त्या अनुषंगाने नगरकरांनी दक्षता घ्यावी असे आव्हान नगर जिल्हा प्रशासनाने केले आहे वीज पडण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी कम्प्युटर टीव्ही सारखे उपकरणे बंद ठेवावेत दूरध्वनी मोबाईलचा वापर टाळावा वीज चमकत असताना घराबाहेर पडू नये विजेच्या खांबापासून लांब राहावे झाडाखाली आश्रयास थांबू नये धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित यांनी केले आहेत नव्या अंदाजानुसार केरळमध्ये एकतीस मे पर्यंत मान्सूनचे वारे असून ते वेळेआधी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे अंदमानमध्ये सरी कोसळल्यानंतर सात दिवसात मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचतो असा आजपर्यंतचा अनुभव असल्याचे सांगण्यात आले जालन्यात पोलिसांनी तरुणाला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जालन्यात पोलिसांनी तरुणाला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये पोलीस एका युवकाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत नातेवाईकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्या युवकाला पोलिसांनी चोप दिल्याचा दावा केला जात आहे हा तरुण भाजप कार्यकर्ता शिवराज नारियलवाला असल्याची माहिती आहे हा व्हिडिओ नऊ एप्रिलचा आहे दर्शन देवावले या तरुणाचा अपघात झाला होता त्याला जालना शहरातील दीपक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते उपचारादरम्यान दर्शन देवावले याचा मृत्यू झाला दर्शनच्या मृत्यूनंतर संतापलेल्या नातेवाईकाने दीपक हॉस्पिटलमधील आय सी यू वार्डाची तोडफोड केली होती यानंतर जालना पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर खिराडकर आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचे पोलीस पथक घटनास्थळी आले त्यावेळी तोडफोड करणाऱ्या नातेवाईकांना पोलिसांनी बेदमारहाण केल्याचे या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे महापौर पदाची निवडणूक जवळ आल्याने आता शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे अहमदनगर महानगरपालिका महापौर पदाची निवडणूक जवळ आल्याने आता शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी महापौर पदाचा दावा करून शीला चव्हाण यांना उमेदवारी काँग्रेसकडून देण्यात आली आहे तर शिवसेनाकडून रोहिणी शेंडगे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली अहमदनगरमध्ये यावेळी शिवसेनेचा महापौर होणार असा दावा पक्षाकडून केला जात आहे तर दुसरीकडे पालिकेत काँग्रेसचे संख्याबळ कमी असले तरी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे पालिकेचे राजकीय समीकरण बदलू शकते अशी चर्चा सध्या शहरात होत आहे राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्येही एकत्रित सामोरे जाण्याचा निर्णय महाविकास आघाडीत झालेला आहे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीतही या तिन्ही पक्षांनी एकत्र लढवली त्यापूर्वी झालेल्या महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीतही हे पक्ष एकत्र आले होते यामुळे आता महापौर निवडणुकीत कोणता समीकरण निर्माण होणार हे पाहावं लागेल अहमदनगर महापालिकेत अडुसष्ट नगरसेवक आहेत त्यात श्रीपा छिंदमचं पद रद्द झाल्याने सध्या सदुसष्ट नगरसेवक आहेत बहुमतासाठी चौतीस नगरसेवक लागणार आहेत अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव अहमदनगरच्या महापौर पदाची मुदत तीस जूनला संपणार आहे या पार्श्वभूमीवर अहमदनगरचे शिवसेना पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते यावेळी नगरच्या महापौर पदाबाबत समीकरण जुळवण्यावरून महापौर पदाच्या उमेदवारीवरून चर्चा झाल्याची माहिती आहे गेल्या वर्षी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपचा महापौर झाला होता मात्र यावेळी शिवसेनेचाच महापौर होणार असा दावा पक्षाने केला आहे अहमदनगरचे महापौर पद अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असल्याने कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष आहे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल कसा लावणार या विषयी निकष जाहीर केले आहे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल कसा लावणार या विषयी निकष जाहीर केले आहेत यावेळी वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जून अखेर लावू असं म्हटलं आहे ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत समाधान नसेल त्यांच्यासाठी श्रीनी सुधार योजनेअंतर्गत दोन संधी उपलब्ध राहतील वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्या सुरक्षेच्या कारणामुळे आम्ही दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला अकरावी प्रवेशासाठी पुढील काळात ऑनलाईन सीई टी आयोजित केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे शासनाकडून जी आर जारी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानं दहावी परीक्षेसंदर्भात शासन निर्णय काढला दहावीच्या परीक्षांचा निकाल लावण्यासाठी निकष आज जाहीर करण्यात आले यंदा दहावीच्या मूल्यमापन संदर्भात आज जी आर काढला आहे कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात मोठं आव्हान निर्माण झालं ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण गेले वर्षभर सुरू होतं दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला गतवर्षी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे नववीच्या मुलांना उत्तीर्ण करण्यात आलं होतं शिक्षण क्षेत्रातील अधिकारी पालक मुख्याध्यापक यांच्याशी चोवीस बैठका घेण्यात आल्या अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली डी एन ए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डी एन ए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण बदला जग बदलेल धन्यवाद